जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। शक्तीबाई तिरंदाज झालाच पाहिजे, 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 झालाच पाहिजे। नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची। 86,000 कोटी रुपयाचा प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्गाला आता हिंगोलीतूनही विरोध होतोय। नागपूर ते गोवा अशी या महामार्गाची जवळपास 800 किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि या महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातले हे शेतकरी विरोध करत आहेत। नेमकं त्यांचं काय कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत कळमनुरी या तालुक्याच्या भागातून हा महामार्ग जाणार आहे। का बरं, काय विरोध का आहे तुमचा याला? हा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यातून हा महामार्ग जात आहे। याच्यामध्ये अत्यंत सुपीक अशा प्रकारच्या जमिनी शासनानं हडप करण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण आमच्या जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यातून जवळपास 15 गावातून हा महामार्ग जात आहे। हिंगोलीतून सुद्धा 15 ते 20 गावांमधून महामार्ग जात आहे। याच्यामध्ये जवळपास 3,000 एकर जमीन आमची उद्ध्वस्त करण्याचा घाट आहे शासन करत आहे। याच्यामध्ये अत्यंत सुपीक अशा ऊस, केळी, हळद या सर्व पिकांचं उत्पन्न होत असून आमच्या पुढे हा प्रश्न आहे की आता खायचं काय आणि तोडायचं काय। चांगल्या जमिनी चालल्या, एक अत्यंत सुपीक जमिनी जात आहे त्याच्यामध्ये आणि भरपूर असं आम्ही जर शासनाला याच्यामधून निषेध नोंदून आवाहन करतोय की आमच्या जमिनीमध्ये एक पाऊल सुद्धा त्यांना उभं टाकू देणार नाहीत। संयुक्त मोजणीला आमचा विरोध राहील। कुठले तुम्ही, तुमचं काय मत आहे? बाबुळगाव, आम्ही बाबुळगावचे बाधित शेतकरी आहे शक्तीपीठ मार्गाचे। आमच्या गावातील जमीन अतिशय सुपीक असून हळद, ऊस आणि केळीचा पट्टा आहे आणि आमच्या गावाला एलदरी आणि सिद्धेश्वर या दोन्ही धरणाचं पाणी येत असून ह्या पट्ट्यातील जमिनी सुपीक असून त्या शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहेत। तरी आमचा ह्या शक्तीपीठाला विरोध असून आम्ही कुठल्याही प्रकारची एक इंचही जमीन शक्तीपीठाला देणार नाहीत। आमचा जर पहिला कोटला जर बळी जात असेल तर हा हिंगोली जिल्ह्यातला पहिला बळी जाईल जर त्यांनी शक्तीपीठ जर चालू केला तर। सरकार प्रशासन मंत्री की जी जमिनी आम्ही घेतोय जे भूसंपादन केलं जाणार आहे त्याचा मोबदला दिला देतोय म्हणतायत ते, मग तरी पण विरोध का? तरी पण आम्हाला कमी मोबदला भेटत आहे आणि आम्ही त्याला विरोध करत आहोत, कारण आम्ही भूमिहीन होत आहोत। आमच्या थोड्या थोड्या जमीन आहेत आणि ते आमच्या मुलाबाळाला आम्ही उत्पन्न काही करू शकत नाहीत। आम्ही त्यांना कडून विरोध करत आहोत। बरं, काय काय मत काय तुमचं, काय विरोध? आमचं मत आहे की आम्हाला मोबदला नको, काही नको। बरं, हा आमच्या एकदम सुपीक जमिनी आहेत वडील पार्जित आणि शंकरराव चव्हाण साहेबाच्या भगीरथ अशा जलक्रांतीचा याच्याखाली ओलीदाचा बागायती, हा बागायती एरिया आहे आणि ऊस, केळी, हळद हे पिकं आम्ही घेत असतो आणि एवढ्या चांगल्या जमिनी असताना हे सरकार ह्या जमिनी उद्ध्वस्त करून हा जे शक्तीपीठ महामार्ग आहे ह्या जमिनी उद्ध्वस्त करून नेत आहे। मग याचा फायदा होईल की दळणवळणाला, गाड्या वगैरे जायला? याला शेतकऱ्याला एक रुपयाचा सुद्धा फायदा नाही। हा जे बाधित शेतकरी आहेत त्यांचं तर नुकसान आहेच, पण जे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।